उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा फिक्स झाला असून गुरुवार दिनांक पंचवीस मे रोजी ते सोलापूर दौऱ्यावर येतील आणि या दरम्यान विविध कार्यक्रम तसंच उपक्रमास उपस्थित राहतील दोन वेळा रद्द झालेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा दौरा अखेर निश्चित झाला आहे गुरुवार दिनांक पंचवीस मे रोजी ते सोलापूर दौऱ्यावर येत आहेत अनेक दिवसापासून रखडलेल्या नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचं अर्थात महसूल भवनचं लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला मसुरी येथे प्रशिक्षणाला असलेले जिल्हाधिकारी मिलिंद शंबरकर हे सुट्टी घेऊन उद्घाटन समारंभाला आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे दुपारी साडेबारा वाजता महसूल भवनाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते तर राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदारांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक अप्पर जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक निवासी उपजिल्हाधिकारी नागरिकांसाठी कक्ष व्ही आय पी कक्ष राजशिष्टाचार नैसर्गिक आपत्ती महसूल गृह आस्थापना लेखा विभाग त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन कुळ कायदा गौण खनिज ग्रामपंचायत पुनर्वसन नगर नगरविकास शाखा या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित होतील तर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी निवडणूक जिल्हा व शहर पुरवठा भूसंपादन ही कार्यालय असणार आहेत